सोलापुरात राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलंय. सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांनी खासदार शरद बनसोडेंवर जहरी टीका केली आहे. माफ करा पण तुमचे खासदार बेवडे आहेत अशा शब्दात त्यांनी बनसोडेंचं नाव न घेता निशाणा साधलाय. सरकारच्या घरपोच दारू पोहोचवण्याच्या निर्णयाच्या चर्चेवर सुद्धा त्यांनी सडकून टीका केली. तर प्रणितींच्या आरोपांनंतर शरद बनसोडे यांनी सुद्धा पलटवार केलाय. दरम्यान प्रणिती शिंदे यांनी काय आरोप केलेत आणि त्यांना शरद बनसोडे यांनी कसं उत्तर दिलंय पाहूयात. आता तुम्ही रोज पेपर मध्ये बघत असाल, यांचे दोन मंत्री, यांचे एकच काम आहे एकमेकांशी भांडण करा, स्वतःचे गट सांभाळा, पेपर मध्ये आम्ही केलेल्या कामाची उद्घाटन करा, म्हणजे आयत्या बिळात नागोबा, एवढंच यांचं काम आहे. ह्यांना ह्यांना स्वतःला एक दमडी पण आणू शकले नाही सोलापूरसाठी. किती दोन मंत्री एक बेवडा खासदार, माफ करा मला असे शब्द घ्यावे लागतात, पण आज महिला आहेत तर दुसरं काय बोलणार ना, की वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. परवा तुम्हाला माहितीये पेपर मध्ये काय आलं निर्णय ह्यांचा. आता मला माहिती इकडे जगदंबा चौक लष्कर वगैरे सगळे शिंदेनी तर महिला हैराण झालंय बरोबर. मोदी सरकारने पेपर मध्ये घोषणा दिली की आम्ही दारू घरपोच देणार, घरपोच दारू. अरे बाबा, इकडे रेशन घरपोच मिळत नाहीये, इकडे लोक मरताय, तुम्ही जेवण घरपोच देत नाही पण दारू घरपोच देताय, म्हणजे काय चाललं. जे झालं ते झालं. तुम्ही रेव पार्टी मध्ये असे स्लीवलेस हे अशा अवतारात तुम्ही पकडले गेल्या होता आणि ते पेपरमध्ये छापून आलेलं होतं आणि तो मुलगा मला न्याय द्या, मला कोर्टात घेऊन जा म्हणत होता. मी म्हणत होतो झालं ते बस झालं, ठीक आहे, काय हरकत नाही, तुला काय करायचं असेल तरी त्या पोलीस स्टेशनमध्ये वगैरे कर, कोर्टात वगैरे जाऊ नका असं मी सांगितलेलं होतं. असे व्यक्तिगत आरोप पुन्हा करू नका. मुंबईमध्ये काय काय घडतं याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, माहिती आहे, सगळं उघड केलं जाईल, तुम्हाला सोलापूरमध्ये येणं बंद होऊन जाईल.